मराठा समाजाने आगामी काळामध्ये जरांगेंच्या सांगण्यानुसार आता प्रत्येक मराठ्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे असं आवाहन केलं आहे, तर याचा निवडणुकी प्रक्रियेवरती काही परिणाम होईल का? बघ, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये या निवडणुका येत असतात आणि प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे की त्यांनी काय करायचं, उमेदवारी भरायचं, अर्ज भरायचं, मतदान करायचं, हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून आज लोकशाहीमध्ये त्यांना दिलेल्या अधिकाराचा जर ते वापर करत असेल तर त्यात काही गैर नाही आहे, परंतु यामुळं इतरांना फायदा होऊ नये याची फक्त काळजी घेतली पाहिजे एवढं सांगेल. निवडणुकीमध्ये उभं राहायचं म्हणून उभं राहायचं नाही, तर मग त्या निवडणूक त्या पद्धतीने लढली गेली पाहिजे. नसता अनेक जण उभे राहतात, अनेक जण बाकीचे उद्योग करतात, परंतु मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्वस्वी त्यांचा आहे. काय निर्णय करायचा ते काही दिवसानंतरच आपल्याला कळेल. पण या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांवर याचा परिणाम होईल का? आता परिणाम काय, निवडणूक आहे, यामध्ये कोण उभं राहणार, कसे राहणार, कुणाचं काय त्या मतदारसंघामधलं काय काम आहे हे सर्व गृहित धरले जातात. मतदार हा माणसाकडं न पाहता त्याच्या कामाकडे पाहतात आणि मग कामाच्या अनुषंगाने त्याला पडणारं मतदान जो कोणी असेल तो त्यानुसारच विजय होतं असं माझी धारणा आहे. म्हणून जो काम करेल जनतेचं, जो काम करेल सामान्य मतदारांचं, तो विजय निश्चित होतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.